आता मारलास ना कडकडी पीस बघा मित्रांनो, कमी उचलते दर्या दिसते बरोबर। साईज बघा किती किलो असला अंदाज, 3 किलो असेल, 3 किलो तरी असं सांगतंय। लाल करपली लाल 100% बोललेला जितडा, आणि जितडा समज आलाय छोटा, पण करपाल बघा। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा PM फिशिंग या चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता आपले तले दोन। या तल्यांमध्ये मित्रांनो, एक खूप अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितली असतील, तर याच तळ्यामधली आपली मोठी मोठी 5-5, 6-6 किलोची जित्ताडे मासे मेले होते, आणि दुसरेसुद्धा मासे। कारण असं होता का पाणी खराब झालेला, आणि आता पण मित्रांनो थोडीशी तीस अवस्था झाली, कारण का पाणी थोडंसं खराब झालं आहे तुम्ही बघू शकता। आणि हा पाणी आता आपण तुम्ही इतना बघू शकता, ही प्लावटं त्याच्या आतमधून एक रस्ता केलेला आहे बघू शकता। हा बघा, हा एक रस्ता केलेला आहे, तिथं आपण प्लाऊट लावून ठेवलेला आहे। आणि आता आज जितका पाणी आपल्याशी निघेल तितका पाणी आपण या तळ्यातला या तळ्यात काढणार आहोत, आणि या तळ्यातनं डायरेक्ट त्या साईडनं बाहेर पाणी खाडीमध्ये सोडणार आहोत। हा खराब पाणी झालेला माशांचा बाहेर काढायचा, आणि आता आज जे 2-3 दिवस झाले खूप खाडीला पाणी लागते, मोठा जोर आहे, मोठा उदा नाही। तर या तळ्यांमध्ये आपण पाणी घेऊ, आणि परत आपले पाणी घेतल्यावर मच्छी एकदम फ्रेश होईल आणि आपल्याला बघायला भेटेल। तुम्हाला मी नक्कीच या व्हिडिओमध्ये दाखवीन, या तळ्यामध्ये जेव्हा पाणी लागतो तेव्हा त्या तळ्यामध्ये इतकी या तळ्यात जेवढी मच्छी असते ना, कोलबी, करपाली, बोईट, मोठी मोठी चिंबोरी, जितडा, बहुतेक प्रकारचे मासे त्या साईडला येतात पाण्यावर बाहेर जायला। तर ते तुम्हाला मासे पकडून आम्ही दाखवणार आहोत। तर आपल्याला फक्त पाणी लागायची आता वाट बघायला लागेल। आता तर पाणी काढायला आलो आहे, आता पाणी काढतात कसं आता दाखवते तर तुम्हाला। चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये, आपले दोन मित्र आहेत तिथं पुढं दाखवतो तुम्हाला। तर हा बघा मित्रांनो, आपला पहिला तला, आणि याच्या त्या बाजूला दुसरा आहे। तर हा पहिला मेन खाऱ्या पाण्याचा प्युअर हा तला आहे। तर बघा ते कशा प्रकारे पाणी बाहेर काढतात। यो पलटा कर लो का, लाकडाचा प्लाऊट बाहेर काढून ठेवला आहे, आणि इथं जाळी लावून ठेवली बघू शकता तुम्ही। ही जाळी मासे आतले बाहेर न जाण्यासाठी लावलेली आहे। बरोबर लावलीस ना एकदम। आणि बघा कोण तोंड दाखव, सत्यवान पाटील। तला बघा मित्रांनो किती मोठा आहे। हा एक तला, आणि हा बांध दिसते त्याच्या त्या बदला दुसरा तला। तर हा फलटा तर काढलाय, पाणी बघू शकता तुम्ही किती प्रेशरने चाललाय बाहेर त्या साईडनं। हा इथं दाखवतो बघा, हा रस्ता आहे, याचा खालना पाईप काढलेला आहे, आणि हे बघा किती पाणी प्रेशरला बाहेर चाललेलं आहे। आणि आता आपले मित्र झालं त्या बाजूला, त्या तळातला तुम्हाला दाखवतो पाणी बघा पूर्ण हिरवा झाला आहे, म्हणजे हा पाणी खराब झाला आहे। आता तुम्हाला या बाजूचा दाखवतो कशा प्रकारे पाणी काढला जातो बाहेर। एक फक्त फल्ली टाकलेली आहे मधीत, ती उचलायचे। थांब मी इकडे उभं राहते, उचल खालचा पोता येईल वावत। प्रेशर बघा लगेच मित्रांनो, हा बघा फलटा उचलल्या पाणी बघा किती प्रेशर ने। योग असला पाणी वरती बा, हाईट बघ असते पाण्याला। जाळी लावलीस ना बरोबर ती, ही यो पावसाचा पारल्या म्हणून वाटते रे असा। मग टायमिंग आहे रे घेवायचा, मोठा उदा नाही तेव्हा आपण त्याला तेवढाच मोठा आहे याच्या एवढा।
रात्र झाले, तुम्ही बघू शकता पाठीमागे का लोक, आणि आम्ही आलोय. पाणी अजून लागलाय नाही तरी पण पाणी बाहेर काढतो ना, त्याच्यासोबत काही मासे पण जातात आणि कोळंबी करपाल पण जाते. पण आता आम्ही बघायला आलोय, आम्हाला ऑलरेडी 3 भेटल्यात पण मी घेतली नाही ती व्हिडिओ मगाशीच. बघूया इथे झाल्यामध्ये काय कोळंबी करपाल अडकले का. एक आपला पार्टनर चेक करतोय. ही बघा वरस आहे ना, वरस स्वर ती नको ती सोडलेली आहे त्या समोरच्या तळ्यात. तिकडनंच ती खालना चढायला आलेली वरती. अजून काय आहे करपाल. वाबा चांगलीच आहे मोठी. बघा मित्रांनो ही चौथी करपाल पळण्याचा प्रयत्न. बघा कसली मोठी. बघा पडते नुसती. ही चौथी करपाल आहे, 3 नेल्या घरी. आता तिकडं एक जाळी म्हणली त्याच्यामध्ये बघू काय भेटते का. तरी अजून पाणी आतमध्ये चालू नाही झालं आहे, या पाणी बाहेर चाललंय. त्या बाहेरच्या पाण्याच्या सोबत जाणाऱ्या करपाली जेव्हा रात्री पाणी लागेल तिथं तुम्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवीनच. बघा फक्त कशा प्रकारे ती मच्छी कुठल्या प्रकारची तिथे मच्छी येते. मित्रांनो व्हिडिओ जर आवडली व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशा प्रकारचे मच्छी पकडताना मित्रांनो कोणी बघितली असेल कोणी नसेल बघितली, ज्यांनी नाही बघितली त्यांना आम्ही दाखवतो. बघा आता याच्यामध्ये काय भेटतं. थांब करपाल याची खलती नको उरल जिथे फुल दे बॅटरी दे. दुसऱ्या जाळीमध्ये आलो बघायला काय आलाय का. कोळंब्या बघू शकता, कोळंब्या कसल्या भारी आलेल्या आहेत. आणि एक करपाल पण आहे वाटतं, एक करपाल पण आहे मस्त सगळ्या मोठी. बघू शकता आणि जाऊ काहीतरी बालदी बिलदी. हा कोळंब्या करपाल मी मित्रांनो तुम्हाला अगोदरच बोललेलो का काहीतरी भेटलात असेल. अजून पाणी चाललाय बाहेरच काढतो त्याच्यामध्येच एवढ्या येतात. जेव्हा पाणी आतमध्ये लागेल म्हणजे बाहेरच्या साईडनं इथं आतमध्ये लागेल असा पाणी तेव्हा आपल्याला कोळंब्या कमी भेटतील. तेच मी काहीतरी आणते एकदम. तेव्हा मित्रांनो आपल्याला जित्ताडी बोईट आणि करपाली ही मच्छी सर्वात जास्त बघायला भेटेल. तर मित्रांनो बघू शकता हा मच्छी ठेवाचा, याला डोबूल बोलतात आमच्या इथं डोबूल. याच्यामध्ये मच्छी ठेवली जाते. बघा त्याच्यामध्ये एक ऑलरेडी करपाल ठेवले आम्ही. आता या कोळंबे आणि करपाल ठेवायचे. लाल करपाली लाल आणि या कोळंब्या बघ कसली भारी साईज आहे. झिली कोळंबी नाही झिली कोळंबी बोलतात तिला झिली कोळंबी. साईज मोठे पडली बाई एक परत उरली बाहेर ना पडली झाल्या ना. ह्या बघा डोबूलच्या आतमध्ये कशा दिसतात कोळंब्या. आता जेव्हा पाणी येईल जोराचा आतमध्ये तेव्हा फक्त मजा. बघा मित्रांनो गॅरंटी देतो मी तुमच्यात ना अर्धे जणांनी अजूनपर्यंत अशी पाण्यावर आलेली मच्छी जिताडी वितडी कोणी बघितलीच नसते मी गॅरंटी देतो. ज्यांनी ज्यांनी बघितली ना त्यांनी कॉमेंट करून नक्की सांगा
आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा बघितली असतील आमच्या व्हिडिओवर त्यांनी पण कॉमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया नंतर, परत एकदा चेक करायला येऊ तेव्हा. तिथपर्यंत मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला साईज दाखवतो बघा करपालीची किती मोठी आहे ही बघा. नक्की लाईक करा मित्रांनो करपालींसाठी. मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही चेक करायला आलोय, अजून पाणी काही लागलाय नाही. बाबा बोलटा बोलटा दिस ना असल्या पाला. तर मित्रांनो जस्ट पाणी लागलेलं आहे, बॅटरी मारली तर मच्छी पलत. आणि बघा आपला मित्र आता असून कसा झोला मारत आहे. आणि पहिला झोला मारलाय परलाय. हाय जितार आहे जितार आहे बारकी तुझी याला मोठा ती जव आहे ना त्याने उरवली. दाखव वरती कर वरती कर मोठा जितारा घालवलास. थांब थांब पहिले घे इकडे घे. मोठा घालवलास ना बारका ठेवलास बघ. जितारा बोस्की मध्ये अडकलाय पदाला बघत होता बाहेर. आणि एक वरस पाणी बघू शकता आतमध्ये चाललाय. आताच लागला असेल ना अर्धा तास 15 मिनिटं. पहिला जिताडा भेटलाय चढणीचा. कोलबी बघ असली मोठी कोलबी सोडू नको चिली कोलबी पुरू ना. जिताडा बघा एकदम फ्रेश. चल बाळा परत जा बाबा चांगला आपटला. ऐकी बघ खाली हात घालून बघा ती पडत जाईल का नाही टाप जाईल. मित्रांनो ही जाळी बघू शकता ही या फटीमध्ये टाकायला लागते कारण का आपल्या आतमधली मच्छी पाण्याच्या जोरावर बाहेर खाडीमध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे ही माशांना अडकवण्यासाठी जाळी टाकली जाते. बघा कशा प्रकारे टाकली जाते. चेक करायला लागते का फट बीट राहते का खालती. जराशी फट भेटली तरी मच्छी पळून जाऊ शकते. आणि आता कोलब्या बघा कसल्या मोठ्या भेटल्या दोन. हे बघा झिली कोलबी बघा किती मोठी झाली. हे बघा बोटाची एवढी एक कोलबी आहे. मी जरा पाठीमागे थांबलेलो कॅमेरा लावत होतो ट्रायपॉडला तरी पुढे आला आणि आसू मारली भेटलाय का रे. नको मारू दाखव आता मारलास ना कडकडी पीस बघा मित्रांनो. मी उचलते तरी आपण ते पण घेतलं जसं नाही म्हणणार 3 किलो हो का 3 किलो राहिले म्हणतात फारशील त्याला फारशील फारशी आला नाही त्याला यायला फारी. बरोबर साईज बघा किती किलो असला अंदाज. 3-1 किलो असेल. 3 किलो तरी असं सांगताय. 12 पावर आहे जाऊ दे बाकी बघ असले कोलबी कोलबी कोलबी. तर मित्रांनो सोडण्यात येणार आहे त्याला. ठेव ठेव असं असून ठेव लय मोठं आहे जाऊ दे. अजून परत एकदा झोला मारून बघतोय का आलाय का कोलबी करपाल बोईट बीट काय. कोलबी आली आहे ती नाही. कोलब्यांची साईज दाखवली बघ कोलब्यावर किती मोठ्या मित्रांनी. तर मित्रांनो आता या साईडला पहिल्यांदा आपला मित्र पाग मारायला चाललाय. गॅरंटी देतोय. गॅरंटी देतस घे रे. बघा गॅरंटी दिली जिताडा बोलतो 100% भेटेल. एक जण पाग घेऊन एक जण आसू घेऊन. आता लाईट बंद करतोय फक्त मोबाईलची टॉर्च चालू होते. आता बघू तो पाग मारताना दिसेलच तुम्हाला काय येतंय ते बघू.
पाक गुतलाय पण इथंच अर्धा आलाय बा आलाय बोलटा बिलटा आली बोलटा तर आहे पाणी प्रेशरला नाही ना त्यावर अजून आणि पाक गुतलेला आहे जिटा आहेत वरच बघ वर्षी जाईत वाटत नुसत्या 100% बोललेला जिताडा आणि जिताडा समज आलाय छोटा पण करपाल बघा कोलबी बघ कोलबी हिला म्हणतात साईज कोलबीची बाबा बाबा ये कोलबी बघ मित्रांनो तुम्हाला 100% सांगला होता मी तो 100% आला पाक गुतला तरी पण आला नाही तर जास्त दिसतो नीट कर नीट ठेव नीट ठेव 100% तो पीस अर्धा किलोचा आहे करपाल बघ असली मोठी सोट करपाल तिलापिया करपाल दाखव करपालीची साईज बघा मित्रांनो कत्वी करपाल असेल रे आपली सावी ना हाय का बघ कोलबी बिलबी पागान आली 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 जिताडा और कोलबी जिताडा बघा बारका जिताडा मित्रांनो मगाशी ज्या आपल्याला करपाली भेटलेल्या कोलबी करपाल बघा काय केलं त्यांचा धुरामध्ये तुम्हाला दिसत नसेल उकड उकड बघू शकता तुम्ही बघा करपाल पूर्ण लाल पडली करपाल कोलबी उकड करत लावल्या तर थोड्या टायमात दुसऱ्या भेटतील त्यांचा पण तेच करू सत्यवान पुढे येऊन अगोदरच मारल्यान काय आलाय भावा भावा उशी बघ असली मोठी ती ही दोन ही चिवना इथं ही दोन बोटा उचल मग बघ खावा लागेल जाय चिवना बघा चिवना यान टाकू चिवना मासा पण उरू ना हे दोन बोलटा डोबलान टाकते यो नकांचा जाऊ यो का जाऊ का यो जाऊ यो यो जहार वाटते त्याच्यापेक्षा घेचल ते बाकीच कसला आहे यो बोलट मोठा बोलटा आली नुसती बोलटा आता आलीच पाहिजे बाबा तर का अटकलाय असा असा काय तो तोंड उघडून चांगलंच आलं वाडा मासा बघा मित्रांनो वाडा मासा आलाय हा बघा आपण घेऊ कोलबी तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही एक नवीन पद्धत बघितली मच्छी पकडण्याची तर मित्रांनो आमच्या तळ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी आहे ती तुम्ही नक्कीच बघितली असाल मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आहे ते ऑलवर करा जेणेकरून मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही विचार करत असाल का ही व्हिडिओ थोडी शॉर्ट वाटते कमी वाटते तर मित्रांनो सगळीच व्हिडिओ पूर्ण मी यूट्यूबवर टाकत नाही थोडीशी क्लिप मी इंस्टाग्रामवर पण पोस्ट करत असतो स्टोरी मार्फत किंवा रील्स मार्फत मित्रांनो आमचा इंस्टाग्राम आय डी पण इथे येत असेल इंस्टाग्रामवर पण आम्हाला नक्की फॉलो करा तर चला भेटूया मित्रांनो एका नवीन फिशिंग स्पॉटसोबत तिथपर्यंत